चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. मात्र मी थांबतो, आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. आदर्श क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून एक दर्जेदार देखण्याचं आयोजन माझ्यावर सुरू होईल. दुसऱ्या पेटीतील पहिली आपण ऐकूया पुन्हा एकदा सोनू बांगर यांचं दमदार सुरेख समालोचन. थैंक यू सो मच राहुल, थैंक यू सो मच गणेश. तो सर्व प्रेक्षक एकदा सर्वान स्पर्धे मे सहर्ष स्वागत करे. खूब मोटी क्रिकेट स्पर्धा तुम्हें पहात आदर्श क्रिकेट संघ जांभिवली पाड़ा मध्यम तुम्हें स्पर्धा पहात एन्जॉय करता. तो सामना इतने चांगला तुम्हारा पहाय मिले. सेकेंड राउंड का पहला सामना रंग मैदान बिग पैट सामना गेम ऑन होते. पहला चेंडू गोलंदाज शिवाजी, पहला चेंडू सागर साठी मात्र ऑन ड्राइव का फटका. जमीन लगे चेंडू जो कार्पेट साहयान लॉन्ग रिजन मे हरीश वेगाने आले होते फक्त सिंगल. हरीश मात्रे चेंडूला उचलना फेकणार. धावांचा श्रीगणेश केला जातो एका धाबेने. सागर गायकर तुम्ही पाहतात एक अतिशय मोठं नाव. सामना असेल आपण पाहतो चिंचवली गावते बी चिंचवली विपक्ष आपण पाहतो. या ठिकाणी मात्र काकोळे यांच्यामध्ये सामना रंगतोय. राउंड द विकेट पहिले षटक पॉवर पेच शिवाजी. इथे मात्र स्पॅन स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज आपण पाहतोय रुपेश गायकर. या ठिकाणी मात्र टाइमिंग होत नाहीये. शिवाजीला तुम्ही असे शॉर्ट सिलेक्शन मात्र करू शकत नाहीये. खूप नामांकित गोलंदाज अनुभव आहे मात्र शिवाजीकडे. इथे मात्र तो अनुभव दाखवत असताना चेंडूवरती शिवाजी गोलंदाज. राउंड द विकेट इथे फटका चांगला होता मात्र या ठिकाणी टॉप एज लागते. टाइमिंग व्यवस्थित नाहीये. तीन खेळाडू इथे मात्र मध्ये येत आहेत. जेल ची संधि होती गोलंदाज स्वतः गेले होते. दुसरा एंड न क्षेत्ररक्षक राजेश सुद्धा वेगाने गेले होते. संपर्क नाहीये, कॉल नाही होते. दोन खेळाडू मध्ये संवाद होत नाहीयेत. या ठिकाणी एक सोप्पा जेल जमिनीला इथे मात्र दान केला जात आहे. बघा रुपेश गायकर ज्यांना मागच्या सामन्यामध्ये 50 धावांची एक बहारदार केली गेली होती. 63 धावांची बहारदार केली गेली होती त्या रुपेश गायकरचं जेल इथे मात्र या सामन्यामध्ये सोडलं गेलंय. येणाऱ्या काळामध्ये चिंचवली संघाला जेल खूप महागड ठरेल. या ठिकाणी सागर साठी हा चेंडू इसावडाचा फड्डा. या ठिकाणी कवचच्या दिशेनं राजेश बेगाने चेंडू वरती आला. एक धाव कंप्लीट. जोपर्यंत चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत दोन धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. बघा एखाद्या खेळाडूची कॅच जर तुम्ही सोडतात तर येणाऱ्या काळामध्ये तो फलंदाज आम्ही नेहमीच पाहिलाय आक्रमक रूप धारण करतो. इथे मात्र संधी मिळाली रुपेश गायकरला. संधीचं सोनं करेल का. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहतात याच मैदानावरती एक स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलं होतं तो सागर गायकर. हा चेंडू सागर साठी. इथे मात्र सुरेख लाईन ठेवली जाते शिवाजीच्या माध्यमातून. पूर्णपणे चेंडू पडल्यानंतर टर्न होतोय. डीप राहतोय, थोडासा खालू राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. मी म्हटलं होतं अनुभव या गोलंदाजाकडे. आणि अनुभव या ठिकाणी मात्र सिद्ध करत असताना अचूक टप्पा भेदक मारा ही त्याची खासियत तुम्ही पाहू शकता. गोलंदाज शिवाजी पुन्हा एकदा सज्ज. राउंड द विकेट इथे या ठिकाणी टायमिंग व्यवस्थित नाहीये. जेलची संधी कॉटन बॉल चान्स फलंदाज बाद बिग विकेट. शिवाजीला मिळणारी पहिली सफलता आपल्या स्पेल मध्ये पॉवर प्ले मध्ये अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय आपल्या टीम साठी गोलंदाज शिवाजी. तुम्ही पाहत आहात पहिला करार झटका दिला जातोय काकोले टीमला. सागर गायकर बॅक टू द पवेलियन. थँक यू डीजे, थँक यू सो मच. तर या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झालाय. पहिला धटका लागतोय त्या ठिकाणी काकुले टीमला. तर व्यासपीठावरती बघा निश्चित तुम्ही पाहू शकता आमचे लाडके पी एस पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय आमच्या व्यासपीठावरती. तुम्ही पाहतात खूप मोठे व्यक्तिमत्व याच्या माध्यमातून आम्ही स्पर्धा पाहिली होती. स्वर्गीय सतीश पाटील चषक निश्चितच आपण एन्जॉय केला होता. अप्रतिम स्पर्धा पार पडली. या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांचं शुभागमन झालंय व्यासपीठावरती. या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत. त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र तुम्ही पाहू शकता आतिश पाटील साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असतील. तर सर्व तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल. खूप मोठी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. दोन दिवस चालणारी स्पर्धा क्रिकेटचा थरार क्रिकेटचा रोमांचकारक तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज बाद झालाय. पहिलं षटक समाप्त झालं. शिवाजीने फक्त 10 खर्च केल्यात फक्त 4 आणि एक फलंदाजाला बाद केलंय. आकाश पाटील आमचे गुणलेखक खूप चांगले अपडेट त्यांच्या माध्यमातून पोहोचवले जातात. नवीन फलंदाज जयेश भंडारी.
श्याम कोलेकर गोलंदाज जयेश भंडारी हा चेंडू त्या ठिकाणी श्याम साठी व्हेरी गुड स्ट्रोक जबरदस्त फटका स्क्वेअर लेग च्या फाइन लेग च्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला आहे चेंडू सीमा पार पहिला दमदार चौकार थैंक यू सो मच बौकार आला फलंदा तुम्हें पहता वन डाउन साठ आला फलंदा श्याम गायकर तुम्हें पहता है श्याम कोलेकर तुम्हें पहता है तो बिकाने मात्र टेकड़ी वरती जर प्रेक्षक वर्ग आल सूचना करते कि अंपायर का थोड़ा अड़चला निर्माण होते अपने बाइक या कासा मैं थोड़ा फिर पॉइंट दिशा चेंडू गेला होता एक धाव कंप्लीट दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली जाईल तो बघा आमच्या स्वयंसेवकांना विनंती करा आपण जरा वरती जायचंय आपण कारण या ठिकाणी मात्र आमच्या अंपायरचा थोडासा अडचण निर्माण होतोय जा आपण स्वयंसेवक थैंक यू सो मच तो पुन्हा एकदा बोलूया मैच कडे आपण पाहतोय सामना खूप इंपॉर्टेंट असेल दोन धावा इथे एक पडले गेल्यात फलकावरची टोटल दोन ने पुढे सकते दहा धावा फलकावरती षटक क्रमांक दुसरा मार्गाचा जयेश भंडारीचा वापर केलाय लेफ्ट आर्म ओवर द विकेटचा मारा करतोय खेलाडूंचा त्रास होतोय त्यांनी जे गेलेत गेलेत आमचे आयोजक थैंक यू सो मच इथे मात्र या ठिकाणी ऑफलाइनचा फटका येतो जमिनीला चेंडू जातो काटपेच्या साइनला लॉन्ग ऑफ रिजन मध्ये फक्त आणि फक्त सिंगल बघा त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती श्यामना चौकार दाखवलं होता जयेश भंडारीला इथे मात्र लगेचच कमबॅक दाखवण्याचा प्रयत्न करतोय जयेश भंडारी आपल्या टीमसाठी तीन चेंडू आतापर्यंत फेकलेत फक्त सात धावा खर्च केल्यात फलकावरची टोटल अकरा धाबा तुम्ही पाहतात चार षटकांचा सामना आहे इथे मात्र चार षटकांमध्ये 45 धाबा लावणं खूप गरजेचं असेल 40 ते 45 धाबा तुम्हाला या ठिकाणी उभा राहावे लागतील समोरचा संघ तुम्ही पाहतात गाव देवी चिंचवले संघासमोर इथे फटका चांगला आहे ऑनराईचा फटका मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय हरेश मात्रे व्हेरी गुड फिल्डिंग व्हेरी गुड एफर्ट जबरदस्त थ्रो मॅग्निफिसन बघा तुम्ही पाहू शकता निश्चित क्षमता गुणवत्ता आहे खेळाडूंमध्ये जेव्हा आपण पाहतोय खेळपट्टी खेळत असतो तेव्हा मात्र धावा सुद्धा खूप वेगाने घेतो आणि या ठिकाणी तेवढ्याच वेगाने चेंडूला गॅदर केला कनेक्ट केला उचलला फेकला फक्त सिंगल व्हेरी गुड फिल्डिंग जयेश भंडारी पुन्हा एकदा ओवर द विकेट इथे मात्र टॉपेज असेल जेलची संधी पूर्णपणे फलंदाज इथे मात्र बाद होताना तुम्ही पाहू शकता श्याम कोलेकर बॅक टू द पवेलियन सागर बाद झाल्यानंतर इथे मात्र सामन्याची जिम्मेदारी उचलत नाही आहेत फलंदाज श्याम बॅक टू द पवेलियन आपण पाहतोय आमचे जवळचे मित्र चिंचवलीचे निश्चित तुम्ही पाहू शकता मंगेश मात्र या ठिकाणी मात्र सामना पाहण्यासाठी उपस्थित झाले तर विनंती करेल या पण व्यासपीठावरती स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून मंगेश मात्रे आपलं सुद्धा गणेश मात्रे यांचे बंधुराज यांचे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मात्र पाठीरिक आहेत चिंचवली संघाचे बरेचसे पाठीरिक आहेत या ठिकाणी मात्र उपस्थित झालेत काकुली संघाचे आणि बरेचसे पाठीरिक तुम्ही पाहतात चिंचवली टीमचे बिग पार्ट सामना असेल मात्र इथं मात्र ताबा येत नाहीयेत काकुली टीमसाठी फक्त आणि फक्त 12 धावा फलक्यावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे गोलंदाज जयेश भंडारीचा इथे फटका चांगला आहे मात्र टायमिंग व्यवस्थित नाहीये मिड विकेट रिजन मधून वेगान आले होते मूर्ती लहान कीर्तिमान देवा मात्र चेंडू काली चुकी नसणार फलंदाज बाद डीज आहे स्वर्गाची सुंदरी ग बाय बाय स्वर्गाची सुंदरी अग परडी हातावर थैंक यू सो मच या ठिकाणी संधी मिळाली होती आपण पाहते जेल सोडली होती मात्र या ठिकाणी रुपेश गायकर जी मध्ये या ठिकाणी बघा पुन्हा एकदा संधीचं सोडणं करत नाहीये फलंदाज बाद झालेत मी मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं का म्हटलं तर जेव्हा जेव्हा आम्ही पाहतो चिंचवली संघाचे सामने असतात तेव्हा तेव्हा मात्र क्षेत्रक्षणामध्ये देवा मात्रे हा खेळाडू चेंडू घेत गेला तर निश्चितच झेल त्याच्याकडनं
कधी आपण पाहतो निश्चित कमी झेल सुटताना पाहिले निश्चित झेलेचं रूपांतर आपण जास्तीत जास्त होताना पाहिले देवा मात्रेच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण झेल टिपली जाते दोन षटकांचा वाजवी केली तर समाप्त झालाय पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय शिवाजी मात्रे धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त चार धावा आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये जयेश भंडारी त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय फक्त धावा खर्च केल्या आठ धावा फलकाबाजी टोटल दोन षटकांतर बारा धावा लागली गेली खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहता जीडीसीच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते प्रथमेश गायकर जयंत मोरे तेजस भोईर तुम्ही पाहता त्यांची संपूर्ण टीम सर्वे सर्वा जीडीसीचे तुम्ही पाहू शकता जल्पेश भोईर मोठा गावचे क्वालिटी आणि क्लियरिटी तुम्ही पाहू शकता खूप चांगली त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करेल तो दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय तिसरा षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मुकेश भंडारेचा वापर केला शायकेनवरती फलंदाज असेल राम कोलेकर श्याम कोलेकरचा बंधू या ठिकाणी दोन फलंदाज बाद तीन फलंदाज बाद झालेत इथे मात्र सामन्याची जिम्मेदारी दाबा पाणबईची जिम्मेदारी कोणता फलंदाज पाणबईवरती घेईल मुकेश राउंड द विकेट पहिला चेंडू मुकेशचा बघा सुरेख पिकला गेला फसवला होय तो मात्र त्या ठिकाणी मात्र राम कोळेकरला पूर्णपणे चकमा दिला जातोय चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये निर्धाव चेंडूची सांगता अजमेर त्या ठिकाणी आपण पाहतोय एकही मोठे फटका येत नाहीयेत पूर्णपणे जखडून ठेवलं जातंय गोलंदाजच्या जोरावरती काकोले संघाच्या फलंदाजांना हा चेंडू स्लोपर पण फेकला गेला होता फक्त दिशा दिली जाते चेंडूला पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला एक धाव कंप्लीट फक्त आणि फक्त सिंगल सिंगल आणि डबल या ठिकाणी वाटचाल करतोय काकोले संघ या ठिकाणी आपण पाहतोय संत वाते इंद्रायणी याच्या माध्यमात आपण पाहतोय तशा प्रकारची फलंदाजी होते फक्त एकेरी दुहेरी धावाला प्राधान्य दिलं जाते फलकाबाजी टोटल एक ने पडू शकते आपण पाहतोय तेरा धावा फलकावरती विजय कायकर सायकलवरती असेल राउंड द विकेट मुकेश विजयसाठी हा चेंडू जागा बनवली होती शॉर्ट सिलेक्शन करण्यासाठी ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी बघा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय फक्त आणि फक्त सिंगल मिळेल एका एका धावेसाठी इथे मात्र झगडावं लागतंय कारण गोलंदाजी तेवढी तिकट मारायची होत असताना तुम्ही पाहू शकता चिंचवली क्रिकेट टीम कडनं खास करून पाहतो शिवाजी मात्रेनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली फक्त आणि फक्त चार धावा खर्च केल्यात शिवाजी या गोलंदाजांना आणि इथे मात्र सर्वच्या सर्व गोलंदाज तशा प्रकारची गोलंदाजी करतायत जयेशने धावा खर्च केल्या फक्त आठ आणि मुकेश आता मात्र खूप चांगली सुरुवात करतोय राउंड द विकेट मुकेश भंडारी राम साठी हा चेंडू टॉपेज असेल जेलची संधी राजेश मात्रे जेल सोडला जातोय दोन धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील दोन धाबेन फलकाबाजी टोटल सोळा धावा तुम्ही पाहतात धावा येत नाहीयेत संघर्ष करावा लागतो मैदानावरती क्रिकेटमध्ये धावा बनत नाही तर धावा बनवाव्या लागतात इथे मात्र विजय आणि आपण पाहतोय राम अशा प्रकारे खेळ करेल चार चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत उर्वरित दोन चेंडू या षटकातील बाकी रिव्हर्स अटेंड केलाय प्रॉपरली टायमिंग नाहीये त्या ठिकाणी बघा संपर्क होत नाहीये या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय व्हाईटचा इशारा स्क्वेअर मारा तुम्ही पाहू शकता दिशाने गोलंदाजी केली जाते शेवटच्या मुवमेंटला अवंत थांबले सतरा धावा फलकावरती लागल्या गेल्यात षटकार आणि चौकार येत नाहीयेत एंटरटेनमेंट प्रेक्षकांचं होत नाहीयेत कारण प्रेक्षक भोगेले असतात षटकार आणि चौकारांचे इथे मध्ये षटकार येणार का हा चेंडू विरवास अटेंड केला इथे चांगला फटका चौकार या ठिकाणी येतोय फलंदाज राम कोलेकरच्या बॅट मधना काकोले क्रिकेट टीम साडी प्रेझेंट मला भेटाया येशील का बोल भेटाया येशील का तुझ्या हाती गुलाबाच एक फुल मला देशील का तुझ्या हाती गुलाबाच थँक्यू डिझर थँक्यू सो मच आता दुपारची वेळ झाली आता जवळजवळ एकनाथ माळींचं संगीत या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळतील मग या ठिकाणी बघा चौकार आलाय आपण पाहतोय राम कोलेकरच्या बॅट मधनं राउंड द विकेट इथे फटका चांगला होता मध्ये या ठिकाणी मात्र प्रॉपरली टायमिंग नाहीये ऑफ ड्राईव्हचा फटका सचिन भंडारी चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत दोन धावा एकवटल्या जातील गुड रनिंग बिटवीन द विकेट संघाची टोटल तीन षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहतात एवढी मजबूत नाहीये कारण फक्त आणि फक्त 23 फक्त 23 धावा लागल्या गेल्यात येणार शेवटचा षटक असेल डेट ओव्हरचा षटक असेल या शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवेल हा काकोले संघ आणि किती धावांचं टार्गेट इथे मात्र सेट करेल गावदेवी क्रिकेट संघ चिंचोली संघासमोर डीज आहे
थैंक यू सो मच। आयोजक भूमिके मध्य रमेश पाडील, गुरुनाथ पाडील, संतोष पाडाने तुम्हें स्पर्धा पाहता। तसेच आमचे मित्र सैगी सागर पाडील तुम्ही पाहू शकता, स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली। रुपेश पाडील असतील, तुषार पाडील च्या माध्यमातून, आतिश पाडील साहेब, त्याच्यानंतर पीस पाडील साहेब यांच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा पाहतात। स्पर्धेचा पहिला दिवस या स्पर्धेमध्ये आपण पाहतो जर्सी दिली गेली, टी शर्ट दिले गेलेत, राज हॉटेल चिराग कॅटर कॅटरेस यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी मध्ये जर्सी लाभल्या गेल्यात। त्याच्यानंतर मालिक वेड साठी या स्पर्धेमध्ये फ्रीज दिले गेले आदिश पाडील साहेबांकडनं, आणि एलईडी टीव्ही बेस्ट बॅट्समॅन साठी पी एस पाडील साहेबांकडून लाभली गेली। थँक्यू सो मच। भरपूर पारदर्शक या ठिकाणी मध्ये शेवटच्या दिवसामध्ये दिली जातील खेळाडूंना। या ठिकाणी शेवटचं षटक गोलंदाजी मार्ग मध्ये असेल, गोलंदाज सचिन भंडारी, सेकंडमध्ये फलंदाज विजय गायकर। इथे मात्र कशा प्रकारे खेळ करेल ओव्हर द विकेट, पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर त्या ठिकाणी बघा पंचांचा इशारा येतो निश्चितच, स्क्वेअर मारा व्हाईटचा इशारा आलाय, अमंतर धाव मिळेल। संघाची टोटल एक ने पुढे सकते 24 धावा फलकावरती। विजयकडे अनुभव आहे, मात्र या ठिकाणी सिद्ध करावा लागेल, कारण जेव्हा आपण स्वतःला सिद्ध करा तेव्हा जग आपल्याला आपोआपच प्रसिद्ध करतो। मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफिंग वरती चेंडूला ठेवला गेला होता, पडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर निश्चितच बाउन्स होतोय चेंडू, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता। हा चेंडू पुन्हा एकदा ऑफिंग वरती ठेवण्याचा प्रयत्न केलाय, स्क्वेअर मारा व्हाईटचा इशारा आलाय, दुसऱ्यांदा त्या ठिकाणी माझा व्हाईटचा इशारा येतोय। 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात, अजूनही मजबूत टोटल तिथं पाहायला मिळत नाहीये, कारण मी म्हटलं होतं 45-50 धावा लावणं खूप गरजेचं असेल। फुलटा चेंडू फेकला इथे माझा स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय, खेळाडू तैनात, एक धाव कंप्लीट, दोन धावा इथे माझं कंप्लीट केल्या जातील। हरेश मात्रे त्या ठिकाणी होते, वेगाने गेले होते, दोन धावा रोखू शकत नाहीयेत। जोपर्यंत चेंडूवरती येणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत दोन धावेस अवधी होता विजय। आणि आपण पाहतो रामकडे, संघाची टोटल दोनने पुढे सकते 27 धावा 27 राउंड द विकेट। लोवर फुलटास अपील केली जाते, बॅट कट निश्चित तुम्ही पाहू शकता, पंचांचा इशारा येतोय, चेंडू बॅटला त्या ठिकाणी भरत झालाय। इथे मात्र बघा गुड डिसिजन अंपायर, फक्त सिंगल पाहायला मिळते। 28 धावा फलकावरती, पहिल्या सत्रामध्ये मजा नाहीये, षटकार चौकार येत नाहीयेत, एकमेव चौकार आपण पाहतो या ठिकाणी दाखवलाय मागच्या ओव्हर मध्ये राम पाडीच्या माध्यमातून चौकार आला होता। इथे फटका चांगला आहे, मात्र खेळाडू तैनात, आकाश चेंडू खाली झेल पर्यंत पोहोचत नाहीयेत, व्हेरी गुड अपॅट, अपॅट केलं जात आहे, प्रयत्नांनी यश, जरी यश लाभलं नसलं तरी आपल्या संघासाठी दोन धावा इथे मात्र वाचवल्यात आकाशनं, व्हेरी गुड फिल्डिंग। अजून दोन धावा अंकित केल्या जातील फलकावरची, टोटल 29 धावा फलकावरती, 30 धावा आतापर्यंत, 30 धावा लागल्या आहेत। शेवटचा चेंडू, दोन चेंडू आता शिल्लक असतील, हा चेंडू जेलची संधी, हरेश मात्रे चेंडू काली चुकी नसणार, फलंदाज बाद बिग विकेट, अजून एक धक्का लागतोय, बॅकफुट बॅकफुट वरती जातोय पूर्णपणे हा काकोले संघ, राम पाडील बॅक टू द पब्लिक। बालाराम पाटील साहेब सुद्धा या सामन्याला एन्जॉय करतात पूर्णपणे, स्पर्धेचे आयोजक तुम्ही पाहू शकता सकाळपासून या स्पर्धेसाठी निश्चित हजेरी लावली गेली बालाराम पाटील साहेबांनी सुद्धा। या ठिकाणी पूर्णपणे जखडून टेबल जाते, पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय काकुले संघाच्या फलंदाजांना 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय, आणि फलकावरची टोटल अवघ्या धावसंख्ये तुम्हाला पाहायला मिळते काकुले संघाची, 30 धावा लागली गे, फक्त 31 धाव्याचं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलंय गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली टीम समोर। इथे मात्र जरी धावा कमी असल्या तरी कशा प्रकारे गोलंदाजी केली मैदानावरती, गोलंदाज तुम्ही पाहू शकता बालू असेल, रुपेश असेल, त्याच्यानंतर आपण पाहतोय बरेचसे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील या काकुले संघाकडे, आम्ही पाहिले त्यांची गोलंदाजी खूप चांगली आहे, या ठिकाणी कशा प्रकारे डॉमिनेट करेल या धावा तुम्ही पाहू शकता।
काकुले संघ आणि कशा प्रकारे आबा चेस करेल मैदानावरती आ चिंचवले संघ। सामना इथे मात्र सुरू असेल, पहिले सत्र समाप्त झाले। पहिल्या सत्रामध्ये फलकाबाजी टोटल 31 धावांचा टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी। थैंक यू डीजे, थैंक यू सो मच। यापुढचा सामना असेल बिग पॉइंट सामना, तुम्हाला पाहायला मिळेल। सेकंड राउंड मध्ये सेकंड सामना तुम्हाला पाहायला मिळेल, दौरली बनाम सामना असेल त्या ठिकाणी मात्र आंबे। तर दौरली संघाचा संघनायक मनोज रसाल आणि आंबे संघाचा संघनायक हरीश भाग्यवंत दोन्ही संघाच्या संघनायकाला कॉल करतो या आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी। पहिले सत्र इथे समाप्त झाले, चला मनोज रसाल यायचे आपण आणि हरीश भाग्यवंत दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो या आपण। तर सामना इथे मात्र पहिले सत्र समाप्त झाले, पहिल्या सत्रामध्ये फक्त 30 धावा उभारल्या गेल्या। 31 धाव्यांचा एक सोपं लक्ष्य घेऊन उतरतो मैदानावरती हा गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली। सामना कसा असेल, सेकंड सत्र कसा असेल या ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय आमच्या जवळचे मित्र मलंगडचा एक बुलंद आवाज, मलंगडचे प्रवक्ता राहुल भोईर यांच्याकडे जातोय। थँक्यू। थँक्यू सो मच सोनू बांगर। तर जिंकण्यासाठी इथं 31 धावेची गरज आहे। पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला भेटलं फक्त 30 धावा बनवल्या। ज्या काकोली टीमने पहिल्या मॅचमध्ये अक्षरशः धावा ठोकल्या होत्या तोच काकोली संघ आपण बघतो आता मात्र या महत्त्वाच्या मॅचमध्ये थोडासा बाक फुटला। एकतीस धावेची गरज आहे या मॅचमध्ये। पहिला चेंडू मात्र इथनं योगेश कुंभारकर साठी, पहिल्याच बॉलवरती आक्रमणाला सुरुवात। हीच ओळख आहे मिस्टर 360 ची, पहिल्याच बॉलवरती इथनं येतोय हा चौकार। टॉस साठी यायचे लगेच, नक्की टॉस केला जाणार आहे, आले आहेत टॉस आपण करणार आहोत। आमच्या मान्यवर सन्मान्य रमेशजी पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस घेणार आहोत आपल्या वासीपेठावरती। पण सामशकरने घेतला यावेळेस इशारा करताच वेळ चेंडू आहे। रमेशजी पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचा आहे। चार वर्षी मॅच दुसरा फेरी आपल्याला पाहायला भेटेल ओव्हर द विकेट ने, मात्र यावेळेस पण आता लाईन मात्र चुकीची आहे। तर नाणेफेकी जिंकली आहे यावेळेस आंबे टीमने, प्रथम बॉल फर्स्ट क्षेत्ररक्षण करणार आहे। आता आपण सज्जरा लगेचच मनोज तरंग मॅच आपण बघतो सेकंड इनिंग मध्ये सुरू आहे। आपण येऊन थांबायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठासमोर। ओव्हर द विकेट ने बॉटामांचा खूप सुरेख वापर, शूट मध्ये डीप मध्ये गेला खोफेक आणि एकदा तिथे धावून झाली। दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, मतलब बॉडी बॅलेन्स आपण बघतो जो नक्कीच्या दरम्यान थोडासा मात्र संवाद आला नाही योगेशला, धाव घेण्याचा प्रयत्न होता दुसरी। तोपर्यंत फक्त एकच धाव मिळतीये
एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र एक ने जाईल पुढे सात धावा धावपलकावरती येतात षटक क्रमांक इथं मार्गस्थ असताना पहिलं सर्कल पाबंदीचं आज गोलंदाज आपण बघतोय इथं हरीश गायकरच्या माध्यमातून स्ट्रायकरला देवा आहे बाकुडला जाऊन चेडूचा पाठला करण्याचा प्रयत्न होता लाईन मात्र यावेळी चुकीची आहे आमच्या ऑफिशियल पंच योगी चिकडे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच इशारा आलाय सुवेल चेंडू अजून एक आवांता धाव आणि आवांता धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून एक ने पुढे आठ धावा साईडला आठ बॅट नाही डीप मध्ये जातोय तिथे खेळाडू शून्य येतील उचलतील फेकतील तोपर्यंत एकदा मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर एक ने पुढे नऊ धावा धावापलकावरती मात्र इथं येतात षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ असताना 31 धावा बनवायच्या आहेत मॅच मध्ये जर वापसी करायची असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल काकुले टीमला बॉटमॅनचा बघा किती सूर्य घेतलं मात्र वापर यावेळेस लगवी फोरशी अपील आहे सर्व काय ठीक ठाक होत मत पंचांचा बोट जातो आकाशाकडे एल बी डब्ल्यू खेळाडू बाद ऑफिशियल डीजे मास्टरच्या माध्यमातून आता मी इथं बघतो आपण विकेट टेकिन गोलंदाजी मी अगोदरच म्हटलं कारण का इथं चांगल्या प्रकारची विकेट टू विकेट जर गोलंदाजी केली तर मग आता मॅचमध्ये वापसी होऊ शकेल काकोली टीमची आता मात्र मिस्टर T60 नक्कीच बाद झाला आहे योगेश कुंभारकर आशिष म्हात्रे स्ट्रायकरला फलंदाज पहिलाच बॉल फटका फसला आहे खेळाडू जेल खाली आता मात्र योगेश बाद झाल्याच्या नंतर गोल्डन डक्सचा शिकार झाला आहे आशिष म्हात्रे अजून एक विकेट इथनं कॅरी केला जातोय आणि आता मात्र इथनं संघर्ष कदाचित करावा लागेल का गावदेवी चिंचोली टीमला या 31 धावा बनवायच्या असताना दरम्यान यावेळेस बॅक टू बॅक बघा दोन बॉल वरती दोन मोठे झटके लागले आहेत गावदेवी चिंचोली क्रिकेट संघाला योगेश कुंभारकर बाद झाल्यानंतर गोल्डन डक्सचा शिकार झाला मैदान शहरात मध्ये आशिष म्हात्रे स्ट्रायकरला आता मात्र देवा आहे यावेळेस आता मात्र फटका चांगला धावा देखील नक्की चांगला मिळतील ओव्हर पिच बॉल संधी होती आणि त्या संधीचं नक्की सोनं करत असताना देवेंद्र मैदान शहरात मध्ये यावेळेस देवाच्या बॅट मधून हा चौकार महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का दरम्यान कपवड आपल्याला ऐकायला भेटला 18 चेंडू 18 बनवायच्या आहेत सॉफ्ट रनने बॅक टू द बॉलर समोर खेळली आहेत
त्याच्यावरती एक धाव येते सचिन मंडारी मैदान अशा आतमध्ये. त्याच्यानंतर बघतो आपण या दरम्यान तिकडे आहेत देवीदास म्हात्रे एक धाव अजून मध्ये धाव बलकावरती येईल तब्बल धावा इथे येतील 14-17 चेंडू 17 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. बॉल टू बॉल धावा मात्र बनवायच्या आहेत ओव्हर द विकेटने. रिवर्स माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न फटका फसला मिस टायमिंग शॉट आहे खेळाडू जेल का आली अजिबात तिथे चूक नसेल जेल मात्र पकडला जातोय खेळाडू बाद. थँक यू डीजे. बॉल टू बॉल मध्ये रन बनवायचे आहेत रिवर्स करण्याचा प्रयत्न विनाशकारी विपरीत बुद्धी सिंगल डबलच्या माध्यमातून जरी मात्र इथं वाटचाल केली तर देखील मात्र मॅच जिंकू शकतील. मात्र यावेळेस अनसाईडला अंडरा शून्य मात्र डीप मध्ये आहे खेळाडू शून्यमध्ये येथील उचलतील फेकतील दोन्ही फलंद एका अँडला चुकीचा कॉल संवाद मधला सहबाजूला तिथे मात्र फेकून दिला जातोय वाद निर्माण होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथं बाद होतोय. यावेळेस आकाश मात्र बाद झाला आहे डकच्या माध्यमातून पुन्हा एकदा अजून एक खेळाडू बाद. गावदेवी चिंचोली संघ आता मात्र या धावा इझिली घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र कदाचित इथे मात्र काकोली संघ बाजी मारून जाईल समजून सुद्धा देणार नाहीत कारण का हा क्रिकेट असा खेळ आहे राजकारण आणि क्रिकेट या दोन गोष्टी अशा आहेत कधीही रंग बदलतील मात्र या गोष्टीवरती विश्वास ठेवणं नक्कीच एक चुकीची आहे कारण का हे दोन लोक असे आहेत क्रिकेट असा मात्र खेळ झाला आहे तो सरड्याप्रमाणे गिरगिट्याप्रमाणे प्रत्येकी बॉलवरती रंग बदलेल. 17 बॉलमध्ये 17 धावा बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत बघतो आपण 2 बॉलवरती 2 विकेट गेले आहेत 31 गरज आहे धावा एकूण आता पण झाल्यात 15 धावा ऑलरेडी झाल्या आहेत म्हणजे समीकरण अजून बघतो आपण 16 धावा बनवायच्या आहेत 15 चेंडू 16 धावा कमबॅक कमबॅक आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे मॅचमध्ये राऊंड विकेट. यावेळेस अकुटप्पाचा बॉल आहे मात्र आपण बघतो चेंडू आणि बाटचा अजिबात संपर्क येत नाही मी अगोदरच म्हटलं होतं. इथनं या दरम्यान राजेश म्हात्रेला मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट आर्म राईट आर्म कॉम्बिनेशन असल्या कारणाने कदाचित मात्र राजेशला पाठवला असेल. मात्र आज हरेश सर विचार जर केला तर वन डाऊनला येणारा खेळाडू मागे थांबलाय पुन्हा एकदा गेम प्लॅन वेगळा आहे या दरम्यान गावदेवी चिंचोली टीमचा. 14 चेंडू 16 धावा शेवटपर्यंत संघर्ष सुरू राहणार आहे या मॅचचा आणि आता मात्र पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय स्वेर चेंडू असेल आणि आता मात्र इथं आता एक अवांतर धाव मिळेल समीकरण शिल्लक आहे 14 चेंडू 15 धावा 14 आणि 15 जे समीकरण येणारा 14 बॉल मध्ये 15 धावा बनवायच्या आहेत फक्त एकच धाव पण विचार जर केला तर जास्त बनवायची आहे. यावेळेस चुकचा फटका मात्र चांगला आहे तिथे खेळाडू आहे चेंडूची वाट बघितली चुका क्रिकेटमध्ये नक्कीच आपण बघतो. यावेळेस चेंडूवरती येणं गरजेचं होतं कारण का आउटफील एवढी पास आहे या मैदानावरती चारी बाजूने नक्कीच विचार करा तुम्ही कुठेही खेळू शकाल तुम्हाला धावा मिळतील चुकीचं क्षेत्ररक्षण आणि तिथे चेंडू होईल या दरम्यान सीमा पार 4 धावा. आता इथनं षटक संपला आहे आमचा पंचांचा इशारा आमच्याकडे येतो म्हणजे अजूनही आपण जर विचार केला तर येणाऱ्या 12 बॉल मध्ये इथं 11 धावा बनवायच्या आहेत
मग विचारायचं गेलं तर इथनं नंतर पण मॅचमध्ये एक ऑप्शन करण्याचा प्रयत्न 40 ते 45 किंवा 50 धावा असत्या तर समीकरण आपल्याला मॅच खूप चांगल्या प्रकारची इथनं अजून पाहायला भेटले कारण का 12 बॉलमध्ये 17-18 धावा जर असत्या तर मॅच खूप चांगली झाली असते. मग अजूनही मात्र बघतो आपण मॅच बाकी आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजूनही इथनं 11 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. स्पर्धेच्या माध्यमातून सर्वात आधी विकेटचा विचार केला जाईल आणि विकेट टब्बल आपण बघतो आतापर्यंत या दरम्यान बाद झाले होते एकूण 4 खेळाडू बाद आहेत. या दरम्यान फर्स्ट बॅटिंग करत असताना काकोली टीमचे आणि आतापर्यंत 4 खेळाडू बाद आहेत. इथं आपण बघतोय चिंचोली टीमचे नाणेफेकीचा कौल जिंकला होता चिंचोली टीमने. म्हणजे आपण समीकरण बघतोय टॉस का बॉस आहे विकेट न गमावता 11 धावा सुद्धा नाही किया 10 धावा जरी धावा बनवल्या तरी देखील मात्र मॅच इथं जिंकू शकतील. यस डिन्स ब्रेक आहे डीजे बारा चेंडू 11 धावा बनवायचे त्या मॅचमध्ये. बघूया आता मात्र पाणी पिला आहे आता कोण कोणाला पाणी पाजतोय येणाऱ्या 12 बॉलमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. 12 बॉल 11 धावा मॅच मिदमनेल्या दरम्यान खुली आहे चिंचोली टीमसाठी कारण का इथं जास्त काही संघर्ष करायचं नाहीये. बॉल टू बॉल धावा आहेत सिंगल डबल नक्कीच मॅच जिंकू शकतील. इथनं आता मात्र संघर्ष करावा लागेल खूप मोठा काकोली टीमला या मॅचमध्ये. बाळूचा पहिला बॉल स्विंग अँड मिस पहिलाच बॉल वरती खूप चांगली इथनं गोलंदाजी पाहायला भेटतीये. मी अगोदरच म्हटलं संघर्ष खूप मोठा आहे जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. माझा नाही मी नक्कीच आवर्जून हा वाक्य म्हणत असतो. आता आता इथनं येणाऱ्या 11 बॉलमध्ये 11 धावेची गरज आहे. इथं मी एकच सांगेल प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. तुम्ही प्रयत्न करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल आज नाही उद्या मध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच प्रयत्न प्रयत्न अति परमेश्वर असं म्हटलं जातं. फटका फसलाय खेळाडू जेल खाली आहेत सोपा जेल तिथं पकडला जातोय वन मोर विकेट डाऊन खेळाडू बाद. गिरशी खरी किरटा परी गिरशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा मॅच बघा अजूनही बाकी आहे. 12 बॉलमध्ये 11 बनवायचा होता पहिला चेंडू डॉट गेला सेकंड बॉल वरती बाद झालेत. म्हणजे आता एकूण गावदेवी चिंचोली टीमचे खेळाडू बाद झालेत 5 4 खेळाडू बाद होते काकोली टीमचे. आता धावा कंपल्सरी बनवावा लागतील म्हणजे 1 धावेचा बेनिफिट आता मध्ये काकोली टीमला बनतोय. इथं आता समीकरण बघा मॅच दोन्ही बाजू आता मध्ये समान आहे. मी अगोदर म्हटलं 12 बॉलमध्ये 11 बनवायच्या होत्या तेव्हा 10 सुद्धा धावा चालू शकल्या असत्या. मात्र आता सिच्युएशन वेगळी आहे आता मात्र इथनं मॅचची परिस्थिती वेगळी आहे. आणि आता मी अगोदरच म्हटलं क्रिकेट असा खेळ आहे हा कधीही रंग बदलेल आणि आपण तोच क्रिकेट इथनं अनुभवतोय कारण का आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये इथनं मात्र धावा बनवायच्या आहेत कंपल्सरी 11. थरार क्रिकेटचा शेवटपर्यंत ही इथनं मॅच नेण्याचा प्रयत्न असणार आहे काकोली संघाच्या बाजूबाजून. स्ट्रायकरला फलंदाज राजेश म्हात्रे आणि संघाचे संघनायक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत हरीश म्हात्रे. राऊंड विकेटने फटका मात्र यावेळेस पुन्हा एकदा चुकीचा आहे की काय खेळाडू जेल काढली फलंदाज बाद. फक्त एक Thank you.
इथं घडतंय काय, जे मात्र चिंचोली टीमला नको आहे त्या गोष्टी इथनं घडत आहेत. 31 जवा बनवायच्या असताना नाकी 9 आता मात्र आले आहेत, कारण का योगेश बाद आहे, देवीदास बाद आहे, अविनाश मात्रे बाद आहे, सचिन भंडारी बाद आहे, आकाश मात्रे दावचीच्या माध्यमातून बाद, आणि आता जेलचित राजेश मात्रे जयेश भंडारी आणि आशिष आता मात्र हरीश मात्रेला संघाचा डाव सावरावा लागेल. ओव्हर दे विकेटच्या माध्यमातून दर्जेदार अशी इथं आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटतीये. काय गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय, कारण का इतना विचार जर केला तर धावा तब्बल बनवायच्या असताना या दरम्यान 12 बॉल मध्ये 11 आणि समीकरण 14 चेंडू डॉट जातोय. या दरम्यान आपण बघतोय आणि खूप चांगली इतना गोलंदाजी होत असताना या षटकामध्ये आपण बघतोय आज गोलंदाज बाळू कोलेकरच्या माध्यमातून 4 बॉल वरती एकही डाव देत नाहीयेत, मात्र 2 खेळाडू आतापर्यंत या षटकामध्ये बाद केले आहेत. काय दर्जेदार गोलंदाजी. आता मात्र इथं बघा अजून एक चांगला चेंडू आहे ऑन साइडला, पुलचा फटका दाखवायचा होता, अनसक्सेसफुल. जो प्रेक्षक आता मात्र शांतपणे बसला होता, कारण का सगळ्या काय गोष्टी गावदेवी चिंचोली संघाच्या बाजूने सांगल्या होत्या, आता मात्र त्या गोष्टी मी इथं बनेल त्यांच्या विरोधामध्ये होत आहेत, कारण का समीकरण शिल्लक आहेत येणारे आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथनं कंपल्सरी 10 धावा बनवायच्या आहेत. संघाची धावसंख्या एकूण झाली 21, जिंकण्यासाठी 31 धावीची गरज आहे. 12 बॉल मध्ये फक्त 11 बनवायच्या होत्या, आता मात्र येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 10 धावीची गरज आहे. चुकलं कुठे मैदानाच्या आतमध्ये याचा विचार आता करावा लागेल. चेंजअप पेस आहे, अकुटपाचा बॉल ऑन साइडला, पुलचा फटका, एकच धाव तिथे मिळणार आहे की काय, अंध स्टंपिकी. जरा जोटाया होत्या बाळू कोलेकर साठी, काय गोलंदाजी केली या षटकामध्ये, अक्षरशः पूर्णपणे बाकफुटला फेकून दिला आहे गावदेवी चिंचोली टीमला, कारण का गावदेवी चिंचोली संघाच्या बाजूने ही मॅच होती. 12 बॉल फक्त 11 बनवायच्या होत्या त्याच गावदेवी चिंचोली संघाला, आता मध्ये येणाऱ्या 6 बॉल मध्ये कंपल्सरी 9 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. थरार क्रिकेटचा आपण बघतोय, मॅच शेवटपर्यंत आणली आहे काकुले टीमने, त्यांना माहिती होतं की आमच्याकडे गोलंदाज खूप चांगले आहेत, आम्ही मॅच बनवू शकू, या अनुषंगाने आता मात्र इथनं कंबर कसली जातीये मैदानाच्या आतमध्ये काकुले संघाच्या माध्यमातून. डीजे डीजे. आता मात्र नक्कीच प्रेक्षक वर्ग बसून उभा राहिला असेल आपल्या जागेवरती, कारण का समीकरण आता मात्र शिल्लक आहे येणारे 6 चेंडू 9 धावेची गरज आहे. जी मेहनत, जी कंबर कसली आहे, जी ताकद लावली होती बाळू कोलेकरने, ती ताकद मात्र अंतिम षटकामध्ये हा काकुले टीम लावेल की काय, कारण का आता समीकरण शिल्लक आहे येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी, माझा लक्ष ठेवा शब्द, कंपल्सरी तुम्हाला 9 धावा बनवायचे आहेत. 6-9 धावा तरार क्रिकेटचा. पहिला बॉल स्विंग अँड मिस, संघर्ष सुरू झाला. आता मात्र संघर्ष आणि संघर्ष आणि संघर्ष, जो संघर्ष काकुले टीमने केला आहे तो संघर्ष आता शेवटपर्यंत या शेवटच्या बॉल पर्यंत येईल का. 6 बॉल 9 बनवायच्या होत्या, आता येणारे 5 चेंडू, जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे. जयेश भंडारी आज गोलंदाज आहे, मात्र आता आज बॅट्समॅन म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय यावेळेस खेळत असताना आपल्या टीम साठी. पहिला चेंडू डॉट गेला, दुसरा बॉल वरती एक धाव इथं मात्र मिळणार आहे, मात्र हरीश स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल, कारण का हरीशला माहिती आहे आता मात्र इथनं 10 कदम दाखवावा लागेल, कारण का येणारे चेंडू तब्बल शिल्लक आहेत 4 आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये 8 धावा बनवायच्या होत्या. 11 10 12 बॉल मध्ये 11 बनवायच्या होत्या, मोठ्या फटक्याची काही गरज नव्हती,
खास करून मी तर म्हणेन देवेंद्रचं वीक जिथं माझं बघितलं देवेंद्र देवीदास बाद झाल्याच्या नंतर मी तर म्हणेन बाकवडला पूर्णपणे सांगा आशिष बाद झाला सचिन मंडळी संस्थेमध्ये बाद झाला आणि त्याच्यानंतर आकाश मात्रेची डावचितची विकेट खूप महत्वाची होती या मॅच मध्ये. चेंज ऑफ पेस आहे गतीमध्ये मिशन ऑन साइडला स्क्वाड विकेट एक धाव झाली आहे दुसरीचा प्रयत्न खूप वेगाने मात्र आता स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्यासाठी इथं संघर्ष सुरू आहे मात्र दावचीच्या माध्यमातून खेळाडू माध होईल शेवटच्या आता मात्र बघतो आपण इथं चेंडू शिल्लक आहे तब्बल तीन आणि तीन बॉल मध्ये धावा तब्बल बनवायच्या आहेत सात. काकोले संघाने मॅच जर जिंकला नक्कीच पी एस काकांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये कॅश प्राईज जाहीर जाहीर मात्र झाला आहे. या मॅच मध्ये नक्की काय होतोय याचा मात्र इथनं विचार केला जातोय कारण का संघर्ष 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 आणि संघर्ष संघर्षाचं नाव आहे काकोले संघ आणि काकोले संघाचं नाव आहे या मॅच मध्ये फक्त आणि फक्त संघर्ष. समीकरण शिल्लक आहे येणारे तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी तीन बॉल मध्ये कंपल्सरी सात धावा बनवावाच लागतील या मॅच मध्ये. आता मात्र इथनं रणनीती कशी असेल पाणी मात्र इथनं पिला जातोय मात्र स्वतः पाणी पिऊन समोरच्याला पाणी पाजेल का की स्वतःच पाणी पुन्हा एकदा पिईल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला भेटेल. येणारा तीन बॉल मध्ये सात धावेची गरज आहे. तरार क्रिकेटचा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही संघर्ष करणार कारण का आमच्या संघाचंच नाव आता काकोले नव्हे तर संघर्ष आम्ही ठेवला आहे कारण का येणारे तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल सात धावेची गरज आहे तरार क्रिकेटचा या मैदानाच्या आतमध्ये. संघाचे संघनायक अजूनही तग धरून आहे मैदानाच्या आतमध्ये हरीश म्हात्रे. अकुटप्पाचा बॉल फटका चांगला आहे आणि धावा देखील नक्की चांगल्या मिळतील. पंचांचा इशारा आमच्याकडे तो चेंडू वन बॉन्स ओव्हर द लाईन चार रन. थँक यू टी सी. मॅच मात्र आता हाय आणि हॉल्टेज होतीये कारण का आता मॅच अशी रंगतीये की एखाद्या माणसाचा नक्कीच इथून विचार जर केला तर बीपी लो होऊ शकेल हृदयाचे मात्र ठोके थांबू शकतील अशी तर मॅच इथनं रंगतीये कारण का येणारे दोन चेंडू तीन धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चुकीची गोलंदाजी इथे होत असताना नो बॉल ही चूक खूप महागात पडेल. येणारा चेंडू फ्रीडचा इथं हे काय झालं काकोले टीमचं ज्या काकोले संघाने जो संघर्ष केला होता तो आता संघर्ष मात्र इथनं मी तर म्हणेल त्या संघर्षाला पूर्ण विराम लागेल की काय. पवन गायकरच्या माध्यमातून बघतो झालेली चूक आता महागात पडू शकेल. दोन बॉल दोन धावा बनवायच्या आहेत फ्रीड बॉल आहे हरेसन नक्कीच पूर्णपणे इथनं या बॉलवरती इथनं असणार आहे. हा सामना मी संपवेल या अनुषंगाने आता मात्र हा बॉल खेळतील कारण का लायसन कुला आहे या बॉलवरती फक्त धावचीत आणि हिट विकेट बाद असतील नियमाप्रमाणे बाकी जेलचीत किंवा त्रिपलाचीत खेळाडू बाद नसेल या बॉलवरती. फ्रीड बॉल आहे क्षेत्रक्षणामध्ये बदल नसेल क्षेत्रक्षण जर बदलला नो चेंडू दिला जाईल नियमाप्रमाणे त्याच गोष्टी आमचे योगेश इंदेकर सांगतायत. नियमाप्रमाणे क्षेत्रक्षणामध्ये आता तुम्हाला बदल करता येणार नाही. दोन चेंडू दोन धावा फ्रीड बॉल अकुटप्पाचा बॉल आहे मात्र फ्रीड बॉल जेल घेतली जातीये मात्र खेळाडू बाद नसतील ही चूक खूप महागात पडली आणि इथनं मॅच सोडावी लागतीये मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान विचार जर केला तर काकोली टीमला जिथं संघर्ष सुरू होता जो संघर्ष बाळूने केला होता त्या संघर्षाला आता मात्र यश मिळत नाहीये मात्र नाकी नऊ आणले होते आता मात्र आम्ही हरलो तरी चालेल मात्र आम्ही संघर्ष कसा केला आम्ही मैदानाच्या आतमध्ये रडलो कसा याचा आता विचार या येणाऱ्या भविष्यामध्ये हा गावदेवी चिंचोली संघ नक्कीच करेल. काय संघर्ष केला मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत आले.